अशा काही लोक जे खाण्यात नाही, पिण्यात नाही, कशात नाही, कसला विचार करताय? आपली सेवा करताना आपली राहिली आहे का? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? दास्यामध्ये चूक झाली, सेवे राजा म्हणाला नाही, मैनावती तुझ काही चुकलं नाही, कोणाकडे सांगतोय आलं तर कोण होता हो हा राजा, हा राजा कोण होता आलं तर माझ्या लक्षात नाही आलं सांगतो। कांकेपुरचा अधिपती वैभव माधव बर का हे राज्य माधव
हत्ती माझे, घोडे माझे, सैन्य माझं, बायको माझी, मुलगा माझा, मुलगी माझी, सुगुण माझी, नातवंड माझे, हे घर दार वैभव पैसा सगळं माझं 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 असा करीत असताना बाकी दुसरा विचार परमात्माचा तर नाहीच आला. कधी कथा नाही, कधी कीर्तन नाही, कधी देवदर्शन नाही, कधी नामस्मरण नाही, कधी सत्संग नाही. घर मी वेळ सुद्धा काढला नाही. आणि आवड असेल तर माणूस सवड काढतो, आवड असेल तर, आवडत नसेल तर मला ना वेळच नाही. हो वेळ कुठे आहे? आवड असेल तर वेळ काढतो माणूस, सवड काढतो. आणि वेळ कुठे आहे माणसाला? नाही का? बाकी सगळ्या कामाला वेळ, नको त्या कामाला वेळ आहे. मी कामाने गप्पा मारत असते, नाही का, त्याला वेळ असतो. फक्त चांगल्या सत्संगाला सत्कर्माला वेळ नाही. प्रवृत्ती आहे माणसाची, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आणि या प्रमाणे हा राजा म्हणाला, मी करायला हवं होतं प्रमाणाचा विचार, मी नाही करू शकलो. मैनावती भाविष्य माझं गेलो, हे माझं ते माझं करता करता, पण आत्ता कळून चुकलं माझं काही नाही. आठवत नाही सगळं. आणि आत्ता वाटतं पण माणसाचा विचार थोडा करूया, काहीतरी करूया आपण, नाही का, जाता जाता थोडं काय काय. पण आता शक्य नाही, माझं सगळं संपलं, काय राहिलं आहे? उभा इष्ट केलं, माझा अंतकाळ जवळ आलाय, सधी पाहत आहे. तेव्हा महिनावधी पश्चाताप होतो, तुझा भ्रमात राहिलो, भ्रमात पांढरून दूरधनाचा डोळ्यावरती खरी तर क्या आला. पण आता भ्रमात पांढरून थोडं बाजूला झालं, पण वेळ निघून गेली आहे. भ्रमात होतो, भ्रमात होतो माझी सत्ता सर्वांच्या भज गोविंदम भज गोविंदम भज गोपालम मूढ.
एवढं तरी तर कमीत कमी कल्याण होईल. याप्रमाणे आले या राजाने सांगितलं, महिनाभरी माझं काही खरं नाही, उद्याचा क्षण मला माहिती नाही. माझं करता करता माझा हक्क केला, प्रमाणाचा विचार करू शकलो नाही, कधी कशाचाही नाही केला, मी करू शकलो असतो पण मनात आलंच नाही. पण आता कळून चुकलं तेव्हा माझं सोड, माझं संपलं, मला क्षणाचा भरोसा नाही, माहिती नाही उद्या काय. पण तू मात्र परमार्थाचा विचार कर, तू परमार्थाचा विचार कर, सद्गुरु कर आणि सद्गुरु कडनं उपदेश घेऊन माझं सोड, स्वतःचा उद्धार कर, स्वतःच्या जीवाचा उद्धार कर आणि तुझ्यासोबत तुझ्या देहाचा तुझा जो मुलगा आहे ना त्याचाही उद्धार कर. बर, उपदेश केला या राजानं मैनावतीला, अति प्रेमानं सांगितलं माझं सोड, माझं मला माहित नाही, त्या क्षणाचा मला भरोसा नाही आहे, केव्हा काय होईल आत्ता या क्षणाचा भरोसा नाही आहे. पण तू माझं स्वतःचा उद्धार कर आणि मुलाचाही कर एवढं सांगितलं मात्र या राजानं प्राण सोडून दिला. याची देही याची डोळा, डोळ्या देखत आणि या राणीनं हे सगळं पाहिलं, स्वतः मृत्यू पाहिला आपल्या पतीचा, याची देही याची डोळा. आणि तो जो उपदेश होता तिला सांगितलेला, तो उपदेश मात्र हृदयात साठवता की हृदयात जन्म झालं, तो प्रसंग तिथे सांगतो. त्यानंतर त्या दिवसापासून ही राणी चिंतनामध्ये आहे, त्या उपदेशाचं तिनं चिंतन केलं, मनन केलं या महाराणीनं आपले पती काय म्हणाले. अंतकाळी जाताना सांगून गेले की राणी माझं संपलं, मला क्षणाचा भरोसा नव्हता, मला माहिती होतं मी नाही करू शकलो, पण तू मात्र वेळ वाया घालवू नको, तू परमार्थाचा विचार कर, सद्गुरु कर, सार्थक दुकान चालू दे सार. आणि एक एक गोष्टी त्या महाराणी विचार करतात, आपले गुरु कोणच आहे, कोणाला शरण जाऊ, संभ्रमावस्था निर्माण झाली, या जगामध्ये सद्गुरु काही कमी नाही आहे, सद्गुरु काही कमी नाही, गुरु काही कमी नाही आहे, पण सद्गुरु ज्याला म्हणतो आपण, आपल्या खरच्या जीवाचा उद्धार करून देणारा जो सद्गुरु आहे तो कोण असेल, कुठे असेल, काय असेल. पण खरं सांगू तुम्हाला, सद्गुरु केला पाहिजे, गुरु मिळणं कवड बतावे वाट पडा इकडे मधाड, हे सगळं खरं आहे. पण या परमार्थ मार्गामध्ये सद्गुरु करायचं ते घाई करून चालत नाही, उतावेळपणा चालत नाही, कुठला सत्तारी घाला गुरु काय नाही चालत. मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आपल्याला, बरं का, ओढ लागली नाही एकदा की सद्गुरु आपोआपच सुखे देतो घा नारायण त्या म्हणतो लोक जुळून येतो, पण ध्यास लागावा लागतो, ध्यासाशिवाय काही घडत नाही. अमक्याने केला म्हणून निघाल, तमक्याने केला म्हणून निघाला, अहो त्यांचा तेवढा शिष्य परिवार, तो गुरु तर गुरुचं कामच आहे, पण आपण पात्र आहोत का गुरु कृपेला, अंतर घ्यायला आपण पात्र आहो का, लायक झालं का, जोपर्यंत पात्र होत नाही तोपर्यंत कृपा होत नाही, अशी वाटेवर पडली नाही कृपा, वाटे पडली का कुठला सुटला नाही का. आणि मग फजिती होते, विकल्प मनामध्ये येतो, सांगलीच्या त्या विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही कीर्तना राहतो श्रावण असाच्या, तेव्हा बरीच लोक मोठ मंदिर आहे असं आकांक्षी मोठं झालं, बिग बाई कीर्तनात येणारी, कीर्तन झाल्यावर तुळशीची माळ घेऊन आमच्याकडे आली, नमस्कार केला, म्हणजे बुवा मी गुरु अजून केला नाही, गुरु करायची इच्छा आहे, सगळे जण करतात, लोकांनी गुरु केले, तेव्हा आपण ही माळ घ्या, तिला स्पर्श करा आणि माझ्या गळ्यात घाला. म्हणजे बाई ग, एक माळ घालून झाली गेली तिच्या गळ्यात, आता तुझ्या गळ्यात नाही घालत, बात आहे एक बात आहे, गमतीचा भाग बाजूला ठेवू आपण, पण किती घाई होत नाही का, कोणाच्या हाताने माळ घालून घ्यायची, कोणाच्या हाताने काही करून घ्यायचं नाही, तुम्हाला गुरु करावं असं वाटतो ना, आणि गुरु मिळालेला नाही ना, तुम्हाला इच्छा झाली आहे ना, मालत्या भालत्या सध्याच्या नाती कशाला लागताय, गुहा बाजूच्या नाही का, गुरुच करायचा आहे वाटतो ना तुम्हाला. पांडुरंगाच्या चरणाशी माळ ठेवा, पांडुरंगाच्या घरात घाला, पांडुरंगाच्या चरणाशी ठेवा, रामाच्या ठेवा, हनुमंताच्या ठेवा, तुकाराम महाराजांच्या ठेवा ना, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणाशी ठेवा ना, समाधीवर माळ ठेवा, तर तो ब्रह्मचैतन्य महाराजांचा स्वामी अधिकारी संतोष ते आधी
आजही आहे श्रद्धा असेल तर पाहू दे त्यासाठी पात्र व्हावं लागतं कृपा वाटेवर पडली तेव्हा इच्छा आहे मग ती मार तिथे ठेवा मग नमस्कार केला करा आणि त्यांना तुम्हाला आनंदात झालं त्यांना काही अपेक्षा पण नाही तुमच्याकडून काही हवी येत नाही नाहीतर हल्ली ते गुरु आहे शिष्याकडून अपेक्षा असते शिष्याला गुरु दक्षिणा द्यावी हक्क द्यावं तत्व द्यावं नाम द्यावं नाही का शिष्याला काही अपेक्षा असते ह्या अशा भांडणीत पडण्यापेक्षा हे मोठे मोठे जे होऊन गेले सत्पुरुष अशा गुरुमाला काही घडत नाही नुकसान तरी होणार नाही आणि म्हणून घाई करून चालत नाही महिनावर संभ्रम निर्माण झाला काय करावं कुणाला शरण जावं राजांनी तर सांगितलं महिनावधी तुझा उद्धार तुला काही गरबर ध्यास लागला आणि ध्यासात असाध्य असलेली गोष्ट साध्य होते हे मात्र खरं हल्ते असाध्य होते साधी ती नाराजे नारायण ते होते निरंजन हरिला अकुला असा करी निज सुखकंद जायतो जेवण झालं माध्यान्ह समय आणि दुपारच्या वेळी माध्यान्ह समय वरच्या त्या महाराजा गॅलरीमध्ये बालकणी ज्याला म्हणतो आपण त्या वरच्या महाराजा गॅलरीमध्ये त्या शतपावली करीत होते शतपावली करत असताना आणि संस्कृत चिंतन चालू आहे आणि संस्कृत चिंतन चालू आहे पण मन काही स्वस्थ बसेल ना मन स्वस्थ बसेना मन चंचल काय करावं काय नाही आपल्या यांनी सांगितलं आणि म्हणून पहिलं मनाला आवर घालावे लागते नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणून एकदा स्थिर झालं की मग बऱ्याच गोष्टी साधता येईल पण पहिलं मन आहे आणि म्हणून त्या मनाला त्या उपदेश करताय माझ्या मना चरण कमल आवली ना चिंतन म्हणून चालू
आणि असं चालू असताना या महिना अवतीनं काय पाहिलं होतं ना, काय पाहिलं सहज लक्षकेन समोर त्या गाडीमध्ये सहज समोर लक्षकेन आणि चमत्कार पाहिला. काय पाहिलं त्या माऊलीने? एक साधू पाहिला. तो साधू रस्त्यानं जात होता, चक 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 आवाज येत होता खडावांचा, पायात खडाव्या, भक्ती वस्त्र धारण केलेली आहे हातातले स्मरणीय, कपाळा भस्म धारण केलेलं, डोक्यावर जटाधार आहे, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये घातलेली आहे, जटाभार श्री जटाभार श्री कटिला कौपीन स्मरणी करकमळी महात्मा आहे, शिष्य परिवार पण आहे त्यांचा. कुठे राहतात ग?
म्हणजे आपल्या नदीच्या गावाच्या बाहेर स्मशानामध्ये स्मशानामध्ये वास्तव्याला आहे. स्मशानात जरी वास्तव्याला असले तरी तिथलं वातावरण त्यांनी व्यवस्थित छान केलंय. कसं वातावरण त्या ठिकाणी शेणांचा हरलेला तो परिसर गोशाळा शिष्य परिवार सुंदरशी धोपडी तुळशी वृंदावन असं पवित्र प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. आणि बरोबर ठीक आहे कुठे बोलू नकोस. तू मला माहिती सांगितली, तुला मी पाठवलं, हे कुठं बोलू नको. मग आपण सगळा गाव शांत झाला, सगळे झोपले, मग जाऊ आपण दर्शनाला. आणि सगळ्या गावातल्या लोकांना झोपू दिलं या महाराणीनं, कोणाला न कळता. परमार्थाचा जो विचार आहे किंवा परमार्थ हा देखावा करण्याची गरज नाही. मी कोणीतरी साधू आहे, मी कोणीतरी जप करतोय, किंवा माझी उपासना फार मोठी आहे असं दाखवायची गरजच नाही आहे. ही वैयक्तिक आपल्या जीवाच्या कल्याणासाठी आहे, देखाव्याचा हा प्रश्न नाही आहे. तिथं मी आहे करायचो या हातात, या हाताला कळता कामान जे पुण्य जे आपण करतो ना, पुण्य कर्म जेही करतो आपण, आणि म्हणून ते गुप्तदान त्याला म्हणतात नाही का. या हातात या हाताला कळता कामा नये. तुम्ही केलेलं दान, तुम्ही केलेलं पुण्यकर्म लोकांना एकदा जाहीर केलं की त्याचं पुण्य ते सगळं संपलं. पण खूप जणांना हौस असते, मी एवढं दान दिलंय बरं का, त्या माझं नाव मोठं लिहा बरं का, बोर्डावरती मोठं लिहा. नाही चालत हो, नाही का. पंढरीनाथ महाराज जय जय त्यांची चिकाटी. अरे
यांच्याकडे हे आपल्याला काही उपदेश करत नाही कशाला या नाही त्यांची चिकाटी होती आणि ती चिकाटी पाहून गुरु महाराज म्हणाले आता म्हणले खरी परीक्षा घ्यायची वेळ आता आली अशा स्मशानामध्ये वैराग्य परिसर या ठिकाणी एवढी सुख ओळख येत असताना सर्व सोडून या येत आहे त्याचा अर्थ त्याला जिज्ञास आहे त्याला जिज्ञास आहे परमार्थाचा टीका परीक्षा घेऊया आपण आला आनंद उद्या येऊ नका उद्या जर आला तर संकट ओढ होईल किंवा अजून काही होईल इजा होईल दुखापत होईल तुम्हाला सांगितलेलं बरं म्हणून आज आला उद्या येऊ नका निर्वाणीची भाषा उद्या येऊ नका आजपर्यंत आला ठीक झालं उद्या येऊ नका तरी सुद्धा त्या राजमाता आलेल्या आहेत इकडे त्यांनी दगडांचा वर्षाव केला दगड लागली पायच हे सगळं दगडांचा वर्षाव झाला दगड लागली तरी त्या दगड झेली केली केली इजा झाली दुखापत झाली तरी सुद्धा त्या आल्या बाजूला जाऊन बसल्या परीक्षा पाहिली परीक्षेमध्ये या राजमात उत्तीर्ण झालेल्या आणि या राजमातेच्या मस्तकावरती हात ठेवला पूर्ण कृपा केली अनुग्रह दिला त्या अनुग्रहासाठी या गुरुमातेचा तर का शिष्य नवीन आणि गुरु महाराजांनी सांगितलेली उपासना त्या दिवसापासून सुरू झाली या राजमातेची रोज उपासना साधना सांगितलेले नियम ते काय असेल नसेल आणि ही साधना सुरू झाली आणि मग साधना सुरू झाल्यावर राजमाता ह्या परमार्थ मार्गामध्ये लागल्या ह्या कुठेच माहिती नव्हतं कोणाला गप्पू द्यायच्या गप्पू द्यायच्या परंतु शेवटी भिंतीला पण कान असतात नाही का असं म्हणतात ना भिंतीलाही कान असतात आणि ही चर्चा राजमाता इथं घेत आहे महालामध्ये वाड्यामध्ये गोपीचंदाच्या कानापर्यंत बातमी केली आणि गेल्यानंतर मग या गोपीचंदानं काय केलो ते उद्याच्या आज हे सांगू.